गवर्नमेंट महाजन आगमन सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक घोषणा देऊन स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजचा हा जो सोहळा आहे याचा साक्षीदार सर्वांनी बनायचा आहे. आणि सोबत सन्माननीय अनिल गलगलेजी, सन्माननीय चिरागजी, सन्माननीय वतीने तसंच सन्माननीय चिरागजी यांच्या वतीने श्रीफळ वाढवून हा भूमिपूजन सोहळा येथे साकार होत आहे. तरी सन्माननीय नातानीजी यांच्या वतीने श्रीफळ वाढवून हा भूमिपूजन सोहळा येथे साकार होत आहे. तसेच सन्माननीय आमचे वरिष्ठ मान्यवर यांच्या वतीने श्रीफळ वाढवून या सोहळ्याचं जे स्वप्न साकार केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य सुंदर असं मंदिर आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं ताईंच्या हस्ते हा कुदळ घेऊन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता माऊलींचा सन्मान केला आणि त्यांचा प्रत्येक मातेला माते सन्मान मानला. छत्रपती शिवाजी महाराज नीतिवंत पुण्यवंत छत्रपती मिशन संस्थाच्या वतीने श्री प्रकाशजी चौधरी साहेबांच्या वतीने ताईंना एक सुंदर असा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान करत आहे. तरी ताईंनी त्यांचा स्वीकार करून लुक्या लुक्या बोलमो मुंबईमध्ये पहिलंच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे आहे ते कुर्बामध्ये बनत आहे. खासदारांनी आज केलेला आहे कशी संकल्पना परत कसं मंदिर असणार आहे. आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात एक मंदिर माझ्या माहितीप्रमाणे आहे महाराजांचं आणि महाराष्ट्राच्या बाहेर तंजावरला कर्नाटकला एक मंदिर आहे. पण मुंबई ज्या मुंबईची ओळख ज्या नावानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या महाराजांचं मंदिर या ठिकाणी मुंबईत व्हावं असं आमचे खासदार सन्माननीय पूरणताई माझे यांची खूप वर्षापासूनची इच्छा होती आणि ती आज पूर्णत्वास आली आहे. ताईंनी दोन तीन जागा बघितल्या होत्या पण मला आनंद वाटतो आपल्याला सांगायला. मी ताईंचं अभिनंदन करतो की ताईंनी या जागेची निवड करताना हा विचार केला की या स्थानाला नाव आहे श्री गाडगे महाराज विद्यालय. ही जागा भक्तीची जागा आहे आणि शिवाजी महाराज हे शक्तीचे प्रतीक होते तर भक्ती आणि शक्तीचा संगम कसा होईल या विचारांनी ताईंनी या जागेची निवड केली. माझं मला ताईंचं खरंच अभिनंदन करायचं वाटतं. अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी येते. 1.5 महिन्यात उभं राहून येणाऱ्या शिवजयंतीला अनेक मान्यवरांचं असतं त्यांचं लोकार्पण होणार आहे. कसं असणार आहे मंदिर साधारण आमची संकल्पना आहे आता की ते शक्य होतो तर ते दगडात पाषाणात जसं गड किल्ले आपले कोट होते महाराजांना जे आवडायचे जसं त्याच्यात त्याच धाटणीतलं त्याच संकल्पनेतनं हे मंदिर उभं राहील असं आमची इच्छा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.